जे आहे ते सुरू करण्यात आले. गेल्या 3-1 वर्षापासून या ठिकाणी आगळेकडनं परिसरात अनेक तक्रारी देखील करून अनेक ठिकाणी पत्रव्यवहार देखील केलं, मात्र ठाणे महानगरपालिकेनं कुठल्याच प्रकारे या ठिकाणी डम्पिंग न हटवल्यामुळे आता या ठिकाणी भाजप देखील आता आंदोलनात सहभागी झालेली आहे. आणि भाजपने या ठिकाणी अक्षरशः घंटागाडीचे जे हवा काढण्यात आलेली आहे, दुसरीकडे गाडी फोडण्याचा देखील प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्यामुळे नक्कीच भाजपने देखील सत्तेत असलेल्या भाजपने देखील या डम्पिंगच्या विरोधात आता आंदोलन पुकारलेलं आहे. एकीकडे ठाकरे गटाकडनं या ठिकाणी पत्रव्यवहार केला होता, त्यांनी देखील 2 दिवसात आंदोलन करतो इशारा देखील या ठिकाणी दिला होता. मात्र सध्या तरी परिस्थिती पाहता ठाणे महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी आता डम्पिंग हटवण्याची मागणी करत आहे. मात्र महानगरपालिकेच्या वतीने आता हे डम्पिंग ग्राउंड कधी हटणार आणि घंटा गाड्या कधी बंद होणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. मात्र सध्या परिस्थिती डम्पिंग ग्राउंडचा दुर्गंधी आणि आरोग्याचा धोका या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने डम्पिंग जे सुरू करण्यात आलेलं आणि याच डम्पिंग ग्राउंडचा हटवण्याचा नारा या ठिकाणी महानगरपालिकेला अनेक वेळा पत्रव्यवहार करून सुद्धा हटवण्यात आलेला, मात्र आता या ठिकाणी भाजपच्या वतीने देखील डम्पिंग हटवण्याचा नारा या ठिकाणी देण्यात येत आहे. आणि ठाकरे गटाच्या नंतर आता भाजपने देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या ठिकाणी आता गाडी फोडण्याचा देखील प्रयत्न झालेला आहे. तसेच घंटागाड्यांचा देखील हवा या ठिकाणी भाजपच्या वतीने काढण्यात आलेली आहे आणि डम्पिंग जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत असाच आंदोलन सुरू राहण्याचा इशारा देखील भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात हे डम्पिंग ग्राउंड आता हटणार का हे देखील पाहणं गरजेचं राहणार. सध्या तरी परिस्थिती पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि याच परिसरात गेल्या अनेक दिवसापासून लोकांना आजारीचा सामना करावा लागत आहे. आणि याच ठिकाणी आता भाजपने या ठिकाणी आता डम्पिंग हटवण्याचा नारा घेतला तर महानगरपालिका या ठिकाणी कशाप्रकारे डम्पिंग हटवते हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. मात्र सध्या तरी परिस्थिती या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि वागळे हटतील डम्पिंग हटावचा नारा आणि वागळे बचावचा नारा या ठिकाणी करत आहे. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी आंदोलक जे आहेत त्यांनाच आपण बातचीत करणार आहोत. या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की गेल्या 12 वर्षापासून अख्ख्या ठाणे शहराचा कचरा ह्या गोरगरीब वस्तीमध्ये महापालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब आपल्या त्या मुलांच्या आरोग्यावरती परिणाम होत आहे. येथे वस्ती, साठेनगर, हनुमान नगर, इंदिरानगर, आपल्या वागळ स्टेटमध्ये आय टी पार्क क्षेत्र असून बाहेरून येणारे जे माणसं इथे जॉबला येतात त्यांच्या आरोग्याला पूर्ण धोका झालेला आहे. आणि गेल्या 12/6/2024 रोजी आयुक्तांना आदरणीय केळकर साहेबांनी पत्र दिलं होतं की ह्या जनतेच्या आरोग्यासाठी इथून डम्पिंग हटवा. 14 तारखेला उपायुक्त साहेबांना आम्ही 4 उपायुक्त साहेबांना भेटलो, इकडच्या जनतेच्या व्यथा मांडल्या, परंतु आम्ही मग हे काही ना ऐकता, आमचं ऐकलं नाही म्हणून आम्ही जनजागृती मोहीम आणि स्वाक्षरी मोहीम इथे आपल्यानं घेतली. त्यावेळेला काही माजी जे नगरसेवक होते आयुक्तांना भेटले, आयुक्तांची बाईट आहे, त्या बाईटमध्ये आयुक्तांनी आश्वासन दिलं होतं की 20 तारखेला आम्ही जमीन घेतली आहे पडगा येथे आणि इथून डम्पिंग हटवणार आहे. पण काल माननीय आदरणीय केळकर साहेबांनी उपायुक्त तुषार पवार यांना बोलवलं आणि सांगितलं की तुम्ही रायटिंगमध्ये उत्तर द्या, तर रायटिंगमध्ये उत्तर हे तोंडाला पाणी पुसण्यासारखं आहे, खोटं बोलले आयुक्त साहेब. आयुक्त साहेबांची बाईट ही आपल्याला खोटाडी होती. रायटिंग मध्ये आम्हाला सांगितलं आम्ही इथे संकलन करत आहोत, इथे सत्ता नाही, इथे सत्ता महानगरपालिका 2 वर्ष झाले डिझॉल्व झालेली आहे आणि महानगरपालिका आयुक्त चालवतात, जनतेचा टॅक्सचा पैसा आयुक्त स्वतः हॅन्डल करतात. मग आयुक्तांचं कर्तव्य होतं, आम्ही 2-3 महिन्यापासून आदरणीय केळकर साहेबांच्या आदेशाने पाठपुरावा करत आहे. ह्याला संपूर्ण जबाबदारी आयुक्त आहे, येथे कोणाची सत्ता नाही. उत्तर आम्हाला फक्त संकलन दिलं, गोरगरिबांच्या गाड्या उचलतो, हातगाड्या उचलतो, ट्रॅफिक आपल्याला व्यवस्थित करतो, पण आयुक्त साहेबांनी इथून आरोग्य कसं हटवायचं याचं आश्वासन दिलेलं नाही. याचा अर्थ आयुक्त साहेब हे स्वतः राजकारण करतात, खोटं बोलतात जनतेशी. आयुक्त साहेबांनी स्वतः मीडियामध्ये आपलं ते प्रचार केला की मी हटवतो, पण आयुक्त साहेब आपल्याला खोटे बोलले म्हणून हे आंदोलन आहे त्यांच्या विरोधात. बघायला गेलं तर नक्कीच मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी पाहायला गेलं तर डम्पिंग हटवण्याचा नारा या ठिकाणी देत आहे. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी भाजप असेल या शिवसेना ठाकरे गटाकडनं या ठिकाणी डम्पिंग हटवण्याचा नारा या ठिकाणी देत आहे आणि सर्वच आता स्थानिक नागरिक देखील आहे या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि याच प्रभागात ठाकरे गटाने पत्रव्यवहार केला होता का, एकंदरीत आता भाजपने देखील उडी घेतली आहे ठाकरे गटानंतर या आंदोलनामध्ये.
आम्ही रिट पिटिशन दाखल केल्यामुळे कोर्टमध्ये रिट पिटिशन दाखल केल्यामुळे त्यांना माहीत आहे की येणाऱ्या काळामध्ये हे डम्पिंग इथून हटणारच आहे आणि त्यामुळे आता सर्व पक्षीय उतरलेले आहेत मैदानात. चांगली गोष्ट आहे, त्यांना शेवटच्या क्षणाला त्यांना आठवण झाली की या इथलं डम्पिंग हटलं पाहिजे म्हणून त्यांनी आठवण झालेली आहे. निवडणुका येतात, निवडणुकीला असं एक प्रकारचं आंदोलन असतं, त्यामुळे तिकडे गाडे फोडण्याचा देखील प्रकार आता भाजपने केलेला आहे. काय वाटतं एकंदरीत स्थानिक नागरिकांना घेऊन या डम्पिंग हटवण्याचा नारा दिला? स्थानिक नागरिकांच्या वतीने एकच इच्छा आहे की इथून डम्पिंग हटलं पाहिजे, इथे आम्हाला मोकळा श्वास मिळाला पाहिजे. परंतु आता इलेक्शन आल्यामुळे या ठिकाणचं डम्पिंग आम्ही हायकोर्टला रिट पिटिशन दाखल केल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे डम्पिंग यांना दंडासहित बंद करावं लागलं असतं, त्यामुळे आता सर्व पक्ष इथे वातावरण निर्माण करून येणाऱ्या इलेक्शनला फायदा घेण्याचा प्रयत्न करत राजकीय पक्ष करत असतात. आयुक्तांचं काय उत्तर आलं? आयुक्ताचं आतापर्यंत त्यांना उत्तर आलेलं नाही. पूर्वी दोन वेळा त्यांचं पत्र होतं की आम्ही दुसऱ्या ठिकाणी जागा शोधतोय आणि ती जागा मिळाल्यानंतर आम्ही हे डम्पिंग बंद करणार म्हणून. असं डम्पिंग हटल्यानंतर तुमचं पण पाऊल काय असणार जसं आता हे आक्रमक झालं? डम्पिंग हटल्यानंतर इथं आमचं एकच पाऊल असेल की या ठिकाणी मोठं मैदान झालं पाहिजे, खेळासाठी मैदान झालं पाहिजे. या कोपरी पाचपकाडी विधानसभेत या वागळे इस्टेटमध्ये कुठेही मैदान नाही आहे, कुठेही गार्डन नाही आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुलांसाठी खेळण्यासाठी क्रीडांगण मैदान झालं पाहिजे. त्यांची जागा जी आहे ते डम्पिंगची आहे आणि कचऱ्याचा दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरत आहे आणि याच ठिकाणी जर डम्पिंग हटलं नाही तर पुढे देखील असंच उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा या ठिकाणी ठाकरे गटाचे असेल या भाजपच्या वतीने देण्यात आला आहे. मात्र सध्या तरी या डम्पिंगच्या ठिकाणी घंटागाडींची हवा काढून गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे. पण नक्कीच आता या संदर्भातलं महानगरपालिका हे डम्पिंग कधी हटवणार हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा संतोष सह गणेश सोळा, टीव्ही 9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.